फलंदाज बलवन, नॉर्शेकला आपण पाहतोय विजय, बलवनना विथ विजय टू ओपनर ऑन द ग्राउंड. आजच्या तिसऱ्या सामन्यासाठी मी विनंती करेन शेळूमाता वर्ल्ड आणि एनआर बोरपाडा. शेळूमाता वर्ल्ड, एनआर बोरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार, चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर हजर व्हायचे. व्हॉट अ मॅच. एका बाजूला बिंदास लजने तर दुसऱ्या बाजूला आतिश पाटील. बिग मॅच ग्रामीण पूल मध्ये यापूर्वी सामना मित्रांना पाहणार आहोत. नंबर दोन वर रँक करणारा संघ शेळूमाता वर्ल्ड या संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या संघामध्ये अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सामना सुरू होण्याचा अधिकृत इशारा येतोय पंचाकडनं. मुंडेना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. ऋषभ सामना करेल फलंदाज बलवन. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचं वाईट चष होते. अवंतर संघाचं अकाउंट ओपन होतंय. यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राय स्ट्रेट ड्रायव्हचा फटका मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून लॉंग ऑनचा क्षेत्र चेंडूर झेपावतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावने धावसंख्या वाढवून होते ते दोन. येस, क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका आपण पाहतोय. ड्राईव्ह केलं होतं गोलंदाजाने, चांगला प्रयत्न केला होता, मात्र गोलंदाजाला चकवून चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेवर गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंग ऑन सीमारेषेवर. इंदाच्या सीझन जर विचार केला तर इंदाच्या सीझन मध्ये पाटघा परिसरातील निश्चित जय हिंद देवरुंग आणि विकी स्पोर्ट्स कोक्षे या दोन संघांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. विकी स्पोर्ट्स कोक्षे संघाने एक सामना जिंकलेला आहे. जय हिंद देवरुंग संघाने एक सामना जिंकलेला आहे. दुसरा सामना आपण पाहतोय जय हिंद देवरुंग संघ खेळताना. यावेळी मात्र कट केले फ्रान्सिस क्रिकेट. अगदी गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय. लेग बॅकचा इशारा होतो पंचाकडनं. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या होते ते सात. सुभाष धुमाल, या स्पर्धेमध्ये बरेचसे उलटफेर झाले, मात्र सर्वात मोठा उलटफेर होता तो म्हणजे बंद्रा मारुती कालेर संघाला कान्हाई पाये संघाने जेव्हा हरवलं होतं तो. कारण बंद्रा मारुती कालेर संघाकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या. स्वतःचं होम पिच होतं, त्यांचं होम ग्राउंड होतं आणि नक्कीच. मात्र बंद्रा मारुती कालेर संघ पहिल्याच राऊंडमध्ये पराभूत झाला होता. यावेळी फिल्टर गेम चेंडूला स्वंग केलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातो डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर चौकार. नजगत फटक्या मागे पाहायला मिळते. या चौकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या वाढून होते ती 11 11 विदाउट लॉस. मच्छी दिवसामधील दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय. जय हिंद देवरुंग विरुद्ध जय हनुमान टेंभवली या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघ समतोल संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. ऋषभ यावेळी मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये.
दुसऱ्या फेरीतील हे सामने आपण पाहतोय, कारण पहिल्या फेरीतील सामने संपलेले आहेत आणि प्रत्येक संघ एक एक सामना जिंकून हे दुसऱ्या सामने फेरीतील सामने खेळत आहेत. वल्ला इथे टेलिकास्ट जात नाही, कृपया टेलिकास्ट टीमला विनंती असेल आपल्याला आउटपुट चेक करायचं. यावेळी मेट स्टाईम फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू वाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र अधुऱ्या मनाने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि शरीरापासून दूर तुम्ही झेल चिकणे घेऊ शकत नाही. येस, आपण बघितलं होतं की नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र शरीरापासून दूर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. शेवटपर्यंत नजर नव्हती चेंडूवर आणि अशा प्रकारे झेल सुटला जातोय, जीवनदान मिळतोय. झेल घेण्यासाठी तुमचं जजमेंट, चेंडूवरील नजर या गोष्टी आवश्यक असतात, मात्र दोन्ही गोष्टींचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला होता. टीव्ही टेक्निकल टीम, बरेचसे फोन आम्हाला येत आहेत, कॉल येत आहेत, लाईव्ह टेलिकास्ट व्यवस्थित जात नाहीये. ज्या गावातून ही स्पर्धा आपण पाहतोय, शिळुमाता वर्ल्ड, आणि मात्र वर्ल्ड गावामध्ये हे प्रेक्षेपण जात नाहीये. नक्कीच मी विनंती करेन टेक्निकल टीमला, आपण प्रेक्षकांना नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहू द्या. यापूर्वी सामना आपण शिलुमाता वर्ल्ड या संघाचा पाहणार आहोत आणि वर्ल्ड गावामध्ये लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षकांना पोहोचत नाही. केबल ऑपरेटर्सला विनंती असेल की आपला जे आउटपुट आहे ते चेक करायचं आहे आणि टेलिकास्ट सुरळीतपणे पोहोचवण्याची विनंती असेल आमच्या आयोजकांकडून. प्रतीक येतोय गोलंदाजी मार्गवर, ग्रेट ऑलराउंडर इन तालुका क्रिकेट, बंद्रा मारुती मंदिराच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज बलवान. क्षेत्ररक्षण फैलावलेलं, कारण पॉवर प्ले षटक संपलेलं आहे. दोन क्षेत्ररक्षक अजून 20 सेप मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. यायलो मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स होतोय, निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. टीव्ही प्रेक्षेपण, कंट्रोल रूम, माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल कंट्रोल रूम आपणास आपण टेलिकास्ट व्यवस्थित पोहोचवायचे. कंट्रोल रूम प्रत्येक यायले मात्र करारा ड्रायचा फटका आपण पाहतोय मिडविकेट रिजन मध्ये. केवळ एकच धाव, धाव संख्या सिंगल निवडून होते ती 13. क्रिकेट मधले एक अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतो, धावपळकर 13 धावा. येस सुभाष, तुम्हाला क्रिकेटमध्ये शुभाशुभ गोष्टींना बरंचसं महत्व झाले दिलं जातंय, मग ते टेनिस क्रिकेट असो की इंटरनॅशनल क्रिकेट असो. बरेचसे असे खेळाडू आहेत जे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टींवर विश्वास ठेवतात. निश्चित असे अनेक उदाहरणं देता येतील. सनत जेसुरिया नावाचा जो फलंदाज होता तो नेहमी आपल्या खिशामध्ये लाल कलरचा रुमाल वापरायचा आणि सचिन तेंडुलकर फलंदाजी जाताना उजवा पाय अगोदर पुढे टाकायचा. यायलो मात्र पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्टीव्हाच्या आजोबांनी त्याला एक रुमाल दिला होता. नक्कीच शेवटपर्यंत जोपर्यंत स्टीव्हा निवृत्त झाला तोपर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये तो रुमाल आपल्या खिशामध्ये वापरत असे. आणि बॅगी ग्रीन कॅप आपल्याला तर माहित असेल, ती मात्र स्टीव्हाने शेवटपर्यंत सोडलेली नव्हती, ती निश्चितच स्टीव्हासाठी लकी कॅप होती. सध्या तालुका क्रिकेटमध्ये त्या प्रकारची टोपी आपण पाहतोय, कॅप पप्या खारीक वापरतोय. यायलो मात्र पंच आमच्या वलतात व्हाईटचा इशारा करतात, अवंतर व्हाईटच्या उपर आहे, धावसंख्या सिंगल निवडून होते ते 15. पाहू शकता चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने झपकन वळला होता, परिणाम स्वरूप पंच व्हाईट घोषित करतात. धावसंख्या आपण पाहतोय झालेली ते 15. यायले मात्र अपील केला जातोय, पाहूया काय घडलंय तिथे. अपील त्या ठिकाणी केला गेला होता, नक्कीच कॉट बिहाइंडचा, मात्र पंच उत्साही नव्हते. नक्कीच पंच ही त्याला दाद देत नाही, अपीलला दाद देत नाहीयेत. एक निर्धाव चेंडू जातो प्रतीक याचा. अंपायर इज द बेस्ट जज,
यावेळी मात्र ऑन द अप ऑन द राईट च्या अंदाजाने डाऊन द ग्राउंड खेळला अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निश्चित आपल्या संघासाठी दोन धावा वाचवलेल्या आहेत. का निश्चित आपल्या संघासाठी चार धावा वाचवलेत आहेत क्षेत्ररक्षकाने. नक्कीच खुश असेल कर्णधार या क्षेत्ररक्षकावर. झेल तर सुटल्याच आहे, मात्र चार धावा या महत्वाच्या वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्जते बलवन. यावेळी जागरण खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर ऑलिम्पिक क्षेत्रीय बाउंड झाला होता, सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. दोन षटक समाप्ती, दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो जय हिंद देवरुंग संघाची बिनबाद 17. एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात ज्ञानेश्वर चिकणे आपल्याला पाहायला मिळते, कारण कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. एक प्लस पॉईंट आहे, आणि तुमचा जेव्हा कोणताही फलंदाज बाद होत नाही तेव्हा तुमच्याकडे लायसन असतंय फलंदाजी फटकेबाजी करण्याचं. येस, आपण या अगोदर बघितलं होतं जय बजरंग गोरसई संघाला, दत्तकृपा गोरसई संघाला फलंदाज त्यांनी राखून ठेवले होते, आणि शेवटच्या दोन षटकामध्ये मात्र जबरदस्त अशी फलंदाजी केली. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारली होती दत्तकृपा गोरसई संघाने. शेळूमाता वर्ल्ड आणि एनआर बोरपाडा, शेळूमाता वर्ल्ड एनआर बोरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर चार षटकांच्या समाप्तीनंतर यायचं आहे. या डावाच्या संबंधीने शेळूमाता वर्ल्ड तालुका क्रिकेटमध्ये नंबर दोनचा संघ, तसेच येणार बोरपाडा संघ, दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण ज्ञानविकेसाठी ठीक आमच्या व्यापी कक्षासमोर यायचं आहे. आज सुहास पाटीलही थोडेसे उत्साही असतील, कारण त्यांचा संघ पहिल्यांदाच ऍक्शन मध्ये दिसणार आहे. शेळूमाता वर्ल्ड 40+ संघाने जबरदस्त काल प्रदर्शन केलं होतं. दोन षटक समाधी, दोन षटक समाधी धावसंख्या आपण पाहतो होती 17. यापुढील दोन षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समन्वयक स्वीट वाईस चा बोडनौगार ज्ञानेश्वर चिकणे. धन्यवाद सुभाष धुमाल. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 17. मुकेश गोलंदाजीसाठी येतोय. बलवान आणि विजय ही सलामीची जोडी अजूनही शाबित आहे. पहिला चेंडू नक्की बॅकफुटवर जाऊन चेंडूला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघितलं होतं की पॉईंट, डीप पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्या मध्ये जो गॅप आहे, मोठा गॅप आहे, कुणी क्षेत्ररक्षक नाही, आणि तोच गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, सरळ निघून जातो एसटी रक्षक. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक चांगला या ठिकाणी कामगिरी करताना. आतापर्यंत एसटी रक्षकाने कुठलीही बाहीच धाव जाऊ दिलेले नाहीये. एक चांगलं एसटी रक्षण केलेलं आहे एसट्यांच्या मागे. मुकेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. चेंडूला ड्राईव्ह केलेला एक करारा ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू एकच धाव. अतिशय उत्कृष्ट फटका आपण अंड्रेज फटका पाहिला होता फलंदाजा मार्फत विजय, मात्र त्याहीपेक्षा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मिड विकेट क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं होतं. परिणाम स्वरूप फक्त एकच धाव घेणे संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या वाढून होते ते 18. पहिल्या ऋषभच्या षटकाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर पहिल्या ऋषभच्या षटकामध्ये दोन चौकार आले होते, त्यानंतर मात्र एकही मोठा फटका मारू दिलेल्याने फलंदाजाला. एक जमेची बाजू असेल या दोन्ही गोलंदाजांची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. कुठल्या मोठे फटके खेळण्याची मुभा स्वातंत्र्य दिले नाही फलंदाजांना, मात्र अॅबिलिटी आहे. अजूनही फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, त्यामध्ये बलवंत येणारे फलंदाज मध्ये हनुमान जो गदाधारी फलंदाज आपण पाहतोय, ज्याने गेल्या वर्षी खासदार चषक चौधर फाटा मॅन ऑफ द सिरीज ही पटकावली होती. मात्र मोठा फटका नक्कीच मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय षटकार. स्लॅग केला होता चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर एक ग्लोरियस षटकार. ज्यावेळी चेंडू बॅटवर आला होता मोहर लागली होती षटकाराची. निश्चय मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अॅबिलिटी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये हनुमान, राजेश, राकेश, समीर असे चांगले तगडी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय हिंद देवरुंग संघाचे. मात्र सध्या खेळपट्टीवर दोन फलंदाज आहे, एक चांगली जोडी
बलवण तालुका क्रिकेट मधील एका ग्रेट ऑलराउंडर समजला जातोय. सिटी क्रिकेटमध्ये हा खेळाडू येणार बोरपाडा संघाचा प्रतिनिधित्व करतोय. जो संघ रँकिंग मध्ये 2 नंबरवर आपल्याला पाहायला मिळतो 2 कप्स. एनआर बोरपाडा संघाचे कर्णधार शेळू माता वर्ल्ड संघाचे कर्णधार 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपणास नाणेफेकीसाठी यायचे मान्यवर कक्षासमोर. युट्यूबवर ही पूर्ण मालिका पूर्ण स्पर्धा आपण पाहू शकता. खासदार चषक असं आपल्याला टाईप करायचंय. खासदार चषक वर्ल्ड 2017 असं आपल्याला टाईप करायचंय. नक्कीच जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असा तिथून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. काल युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे मेसेज आम्हाला आले होते युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांकडून. आणि सर्वांनी मात्र या स्पर्धेला लाईक केलं होतं. मुकेश फुलटॉस चेंडू व्यवस्थित फायदा घेता आलेला नव्हता. स्वंग करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस टाइम फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो. ज्याप्रमाणे फलंदाज चूक करताय त्याप्रमाणे यष्टीरक्षक या ठिकाणी थोडीशी चूक करतोय. मात्र फेकही व्यवस्थित नव्हती सुभाष धुमाळ. निश्चित सेपरेशन चांगलं झालेलं मात्र जी फेक होती चेंडूची ती खूप खराब फेक आपल्याला पाहायला मिळते. परिणाम स्वरूप बलूनला जी धावपत करण्याची संधी होती ती गमावलेली आहे जयनमन टेंबोल या संघाने. सुभाष धुमाळ बांद्रा मारुती काल्लेरचं हे मैदान आणि हे मैदानाशिवाय दुसरी असे हे या मैदानासारखं असं कुठलंही मैदान नव्हतं ज्याला नक्कीच असं रंगरूप येईल खासदार चषकाला. खासदार चषक जेव्हा ज्यावेळी भरून दिला खरोखरच बांद्रा मारुती काल्लेर संघाने, तसेच नवीन असो जुना 40+ संघ असो किंवा गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी सहकार्य केलेले शिलोमता वळ आणि मराठा पंजाब संघाला. तर नक्कीच या सर्व सहकार्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे सर्व काल्लेर गाव सर्व बांद्रा मारुती काल्लेर संघाचे सदस्य आणि इतर जे क्रिकेट संघ आहेत ते सर्व क्रिकेट संघाचे खेळाडू. मुकेश खेळण्याचा प्रयत्न केला. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू एसटी रक्षकाला चाकून डीप पाईन लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. मात्र वाईड आणि वाईट 1+2 अशा 3 धावा या चेंडूवर मिळत आहेत. जे दिशा भरकडले जात आहे. मुकेश एक चांगला ऑलराउंडर आहे. आपण बघितलं सिटीमध्ये रमणीक ओळी संघाकडून खेळतो आणि बाली ट्रॉफी मध्ये जो पहिला टॉस जिंकणारा कर्णधार होता तो विक्रम निश्चित प्रस्थापित केला होता. 2000 रुपयाचा पारितोषिक पटकावला होता मुकेश नांदुरकर या कर्णधाराने. शेळमाता वाल एनआर बोरपाडा त्यानंतर दगडूशेठ सारंगाव आणि श्रीगणेश भरोडी ह्या संघाने तयार राहायचंय. आज चौथा सामना होणार आहे दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव आणि श्रीगणेश भरोडी. 5वा सामना मात्र सिटी क्रिकेट. पायाचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही निघून जातो एसटी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू चांगला चेंडू होता धुमाल. आता मात्र कमबॅक करतोय. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं म्हटलं जाते. अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे आणि खूप वर्षाचा अनुभव आहे मुकेश नांदुरकर या खेळाडूकडे. सिटी क्रिकेटचा आज पहिला सामना अंजुमन स्पोर्ट आणि जॉली कामतघर या 2 संघांमध्ये होणार आहे. ड्राईव्ह केलेला आहे बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट टू लॉंग ऑन लॉंग ऑफ चांगलं क्षेत्र रक्षण फक्त 1 धाव. त्यानंतर आजच्या दिवसातील 6वा सामना जो दुसरा सामना असेल सिटी क्रिकेटचा मराठा पंजाब अँड मॅगी स्पोर्ट म्हणजे आज शेळूमाता वर्ल्ड आणि मराठा पंजाब हे दोन्ही संघ जे आयोजक आहेत नक्की दोन्ही संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर काजल स्पोर्ट पाये काजल स्पोर्ट पूर्णा आणि कान्हाई पाये हा 7वा सामना असेल. आज 8व्या सामन्यामध्ये विरन स्पोर्ट आणि बी इंडियन बिग मॅच बी इंडियन अँड विरन स्पोर्ट. त्यानंतर आज 9व्या सामन्यामध्ये ग्रामीणचा संग्राम असेल सोनवाई वडूनगर आणि गंगामाता गुंदवली. ऍडव्होकेट राजेश पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि या सामन्यासाठी नक्कीच ते प्रतीक्षा करत आहेत. आजचा 10वा सामना असेल शेळमाता वळ आणि येणार पोरपाडा या सामन्यामधून जो संघ सामना जिंकेल तो संघ लढणार आहे हिंदवी प्रतिष्ठान काल्लेर संघाशी. हिंदी प्रतिष्ठान काल्लेर संघाने एक उलटफेर केला होता. त्यानंतर आज 11वा सामना असेल
एन आर बोरपाडा आणि रमणी कोहली सिटी क्रिकेटचा महासंग्राम. आणि आज लेट नाईट शेवटचा सामना आई वज्रेश्वरी निंबवली आणि दिवा स्पोर्ट दिवा. सर्व संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी आपणापर्यंत जर हा माझा आवाज पोहोचत असेल तर नक्कीच आपण वेळेवर यायचा प्रयत्न करा. तिसऱ्या षटका समाप्तीनंतर 10 सरासरीने धावसंख्या झालेली 30 जय हिंद देवरुंग संघाची शेवटचा षटक दिगंबर हातालतोय. दिगंबर या पहिला चेंडू स्लॉग सेव्ह केलेला आहे चेंडूला, चेंडू टीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकार. पवित्र या ठिकाणी घेतलेला बलवंतने, बलवंत 24 धावांवर खेळतोय. तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध करायची आहे ग्राउंडवर. मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे खून केलेली आहे. आमचे पंच वैती सर त्या ठिकाणी जात आहेत. दळवी सर, सुरेश सर, दळवी सर तिसऱ्या पंचांची भूमिका बजावण्यासाठी मैदान मध्ये जात आहेत. आपण मैदानामध्ये पाहतोय मेन पंच वेस सावंत सर, स्क्वेअर लेगचे पंच सशिष साटम सर आणि थर्ड अंपायर्स तिसरे पंच सुरेश दळवी सर जात आहेत. पंच या ठिकाणी आपणास सूचना असेल एक मिनिट. चौथ्या षटकामध्ये फक्त 4 चेंडू टाकायचे. मात्र एक सुरेख चेंडू होता, तेज तर्रार चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षकाकडे. त्याचे कंट्रोल रूमला विनंती असेल जे आमचं थेट प्रेक्षक आहे लाईव्ह टेलिगसी या स्पर्धेचा बऱ्याच ठिकाणी जात नाही, पोहोचत नाही, तर विनंती असेल की आपण हे लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवण्यासाठी हे सहकार्य करायचं आहे. दोन चेंडूंची पॅनल्टी या ठिकाणी लागलेली फलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिल्या चेंडू पासून हा नियम आहे, या ठिकाणी धावांची पॅनल्टी नाहीये, तर फक्त बॉल म्हणजे चेंडूंची पॅनल्टी लावली गेलेली आहे. या षटकाने फक्त 4 चेंडू हाताळले जाणार आहेत. याआधी ही पेनल्टी लागले गेलेली आहे, स्पर्धेचा नियम आहे. कृपया क्षेत्ररक्षणला त्वरित लावून घ्यायचं आहे. पहिल्या षटकात ही माहिती आपणापर्यंत पोहोचवलेली आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमांचं पालन, शिस्तपणा आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य या तीन गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे. मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला पाहायचं आहे, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सीमारेषेवर. दुसरी धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न खराब एक आणि 3 धावा पूर्ण. सुभाष धुमाल या ठिकाणी नक्कीच लेझी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, त्यापेक्षा जर बघितलं तर दोन्ही फलंदाजांची कमाल होती. रनिंग बिटवीन द विकेट, निश्चित खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला या दरम्यान आगमन होत आहे. या स्पर्धेचे सर्व भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सरमने योगेश भोईर साहेबांचं त्यांचं निश्चितच या चषकामध्ये दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम योगेश भोईर साहेब. या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत ज्यांनी घेतलेले नक्कीच आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2017 मध्ये. मात्र चेंडूला नक्कीच ड्राईव्ह केलेला आहे स्ट्रेट टू लॉंग ऑफ आणि याचबरोबर फलंदाज बाद.
अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. मराठा पंजाब आणि शिलोमाता वल अजदा 40+ ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम खासदार चषक 2017 क्रिकेट फेस्टिवल खासदार चषक वल पुन्हा एकदा या क्रिकेटच्या उत्सवामध्ये फेस्टिवलमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही सलामीर मैदानाकडे मंद पावलाने मार्गक्रमण करत आहेत. आव्हान जे आहे ते आपण पाहतोय. आव्हान आहे ते 40 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना दोन्ही सलामीर सज्ज होत आहेत. तर प्रत्यक्ष सामना ज्या वेळी सुरू होईल नक्कीच सामन्याला तर रंग असेल, कारण 39 धावा करून 40 धावांचं लक्ष दिलेले. मात्र समालोचनामध्ये रंग भरतील आमचे सहकारी समालोचक, एक उत्कृष्ट आवाज आणि ज्यांच्याकडे लेखाजोखा, बराचसा लेखाजोखा इंटरनॅशनल क्रिकेट तसेच रेग्युलर क्रिकेट सिटी क्रिकेटचा आहे सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चिकणे. 10 सरासरीने जो अस्किंग रन रेट आहे ती 10 सरासरी आहे, कारण प्रति षटकामध्ये 10 सरासरीने 10 झलकवायच्या. आता विजयासाठी निश्चितच जयहनुमान टेंबोले या संघाला, जयहनुमान टेंबोले संघाकडून दोन्ही सलामीर मैदानात आलेले आहेत. मुकेश नांदूरकर विथ जयहिंद नांदूरकर अँड मुकेश नांदूरकर टू ओपनर ऑन दी ग्राउंड. दोन्ही सलामीर मैदानात आलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर फ्रंट लाईन गोलंदाज येतोय. जयहिंद देवरुंग संघाकडून शरद मुंडेर यांकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार आहे. पावरप्रदेश षटक आहे. पावरप्रदेश षटकामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकतोय. 4 क्षेत्ररक्षक ऑफ आउटफील्ड मध्ये पाहतोय. इतर सर्व क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर दिशा भरकटली जाते. अवंत भावने अकाउंट ओपन होते जयहनुमान टेम्पोले या संघाचं. क्षेत्ररक्षणाची जर विवरचना आपण पाहिली तर ऑफ साईडला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतो शॉर्ट थर्ड मॅन. त्यानंतर पॉइंट आणि यावेळी जोरदार फळा करण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ऑफ साईडला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये तैनात केलेलं आहे. वाईड ऑफ थोडासा लॉंग ऑफ मध्ये. ऑन साईडचं क्षेत्ररक्षण जर बघितलं तर ऑन साईडला 38 सर्कलमध्ये दोन क्षेत्ररक्षक तैनात केले. त्यामध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाईड ऑफ मिड ऑनला. यावेळी मात्र एकच लाईन अगदी चेंडूच्या फेजचा वापर केला होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ज्याला म्हटलं जाते त्या फटक्याचा वापर केला होता मुकेश नांदूरकर यांनी. धावसंख्या आपण पाहतोय वाढते. धावसंख्या वाढून होते ती 5. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक आलो गोलंदाज शरद. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निश्चित कंट्रोल रूमला विनंती असेल की आमचं जे थेट प्रेक्षेपण आहे लाईव्ह टेलिकास्ट मोठ्या संख्येने आम्हाला फोन कॉल्स येत आहेत. कुठेही आमचा टेलिकास्ट दिसत नाही. युट्यूबवर मात्र निश्चितपणे टेलिकास्ट सुरू आहे. मग टेलिव्हिजन सेटवर टेलिकास्ट जात नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन फेल केला जातोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धाव. धावसंख्या उठून होते ती 6. आव्हान येते 40 धावांचं आपण पाहू शकता कशा प्रकारे मागचा चेंडू. शरद मुंडेर यांकडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. सामना करेल फलंदाज जयहिंद.
यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन रेगला क्षेत्ररक्षक थोडस खराब क्षेत्ररक्षण करतो, त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. एक धाव पूर्ण करता फलंदाज, धावसंख्या सिंगल लेवल होऊन होते 7. संत आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जनमन टेंबोले या संघाकडून. आव्हान येते 40 धावांचं, प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी असणार आहे. सामना जिंकण्यासाठी जनमन टेंबोले या संघाला, पण हे जय हिंद देवरुंग जनमन टेंबोले या दोन्ही संघादरम्यान जो सामना सुरू आहे त्यामध्ये जय कुठला संघ संपादन करतोय, कारण दोन्ही संघाच्या नावामध्ये जय आहे. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या षटकाच्या समाप्ती इशारतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7, 3 धावने मात्र मागे पडतोय तिचा जहनमन टेंबोले या संघ. जरूर दोस्तों, 10 के औसत से ये रन बनानी है और पहले ही ओवर में पावर प्ले के ओवर में 7 रन यहाँ पर दे चुके हैं शरद. काफी अच्छी पावर प्ले में काफी अच्छी पावरफुल गेंदबाजी कहनी पड़ेगी. धुमल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आज 2 मार्च आजच्या दिवशी 1977 मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉस याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 2003 वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाचे अँडी विकल यांनी आपलं सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं इंग्लंड विरुद्ध. 7 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त 20 धावा दिल्या होत्या आणि हा सामना इंग्लंडचा विकेट किपर फलंदाज अलेक्स स्टीवर्ट याचा शेवटचा सामना होता. आजच्या दिवशी अंडर 19 वर्ल्ड कप इंडिया संघाने विराट कोहलीच्या कर्णधार पदाखाली जिंकला होता. जेव्हा 2008 मध्ये विराट कोहलीच्या अंडर 19 संघाने साऊथ आफ्रिका अंडर 19 संघाला पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता, तीही घटना आजच्या दिवशी घडली होती. आणि आजच्या दिवशी 2011 वर्ल्ड कप मध्ये आयर्लंड संघाचा डॅशिंग फलंदाजा केविन ओब्रायन याने फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे, लॉफ तो फटका सरळ फिरकावून गेलो होतो चेंडू, वाईड ऑफ लॉन्ग रन शिमार शिमारा षटकार. षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय डॅशिंग अंदाजाने, षटकाराने धावसंख्या उडून होते 13. जरूर काफी अच्छी यहाँ पर गेंद डाली थी, लेकिन गेंद को यहाँ पर लव कर दिया और सिप कर दिया वाइड शालोगन के ऊपर से 6 रनों के लिए. पुनः एकदा फिल्टर चेंडू, चेंडूला स्वंग केलेला स्क्वेअर लेग सीमा रिजन मधून पुन्हा एकदा कॅल्क्युलेट तोलून मापून आप देख सकते फुलटोस गेंद थी, सॉन्ग कर दिया था गेंद. दोपहर का वक्त हुआ है दोस्तों, सूरज की किरणें भी तेज हो चुके और ये बल्लेबाज भी तेज हो चुका है. आणि या फटक्याला अनुसरण धुन पेश करतात आमचे हिमाली आणि दया डीजे. अतिशय उत्कृष्ट डीजे सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. आमचं व्हॉइस आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं निचा डीजे दया आणि डीजे हिमाले. धावसंख्या वेगाने वाढवून होते 19. यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज, यावेळी चांगला चेंडू हाताळतोय. अब काफी अच्छी गेंद डाली थी यहाँ पर फोर्स के मारने के लिए, लेकिन गेंद विकेट के ऊपर से निकलती हुई जा रही है, एक यहाँ पर डॉट गेंद चली जाती हुई. काफी अच्छी वापसी करते हुए विजय. पुनः एकदा बॉलर बैक ड्राइव डीप मध्ये क्षेत्र चेंडू झेपावतोय. एकदा आपलं फक्त एकच धाव समाधान मानावं लागते. एका धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते 20. यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत तालुका क्रिकेट मधील नंबर 2 संघ शेलुमाता वल विरुद्ध येणार बोरपाडा बिग मॅच वॉर ऑफ टायटन्स.
यावी मात्र काफी निगाय काफी निशाणा अशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा लेग बॅचचा इशारा आहे. एका धावने धावसंख्या होणार होती 21-21 विदाउट लॉस. जय हनुमान. टेंभोली संघाचे प्रतीक आपले जीवलग मित्र सागर भोईर यांनी आपल्यास हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद सागर भोईर. विजय यावेळी मात्र मिष्टान फटका इष्टाच्या मागे अप्रतिम झेल पकडला जातोय आणि पहिला फलंदाज फेल होतोय जय हनुमान टेंभोली या संघाचा. कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. मिष्टान फटका होता. बरोबर बॅटच्या मधोमध घेता आला नव्हता आणि परिणाम स्वरूप अप्रतिम झेल पकडला जातो इष्टाच्या मागे. पहिला फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे 21. 21 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे जय हनुमान टेंभोली या संघाचा. जयन देवरुंग संघाकडे कडून फलंदाजी करताना बलवन आणि विजय यांनी जी सलामीची पार्टनरशिप केली होती आपण बघितलं होतं. सुभाष तुम्हाला तब्बल 39 धावांची पार्टनरशिप केली. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला होता. त्याचप्रमाणे पाहतोय आपण या दोन षटकामध्ये चांगली फलंदाजी करून पार्टनरशिप जी सलामीची पार्टनरशिप 21 धावांची केलेली आहे. चांगली पायाभरणी केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी मुकेश आणि जैन यांनी. या पुढील दोन षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय कुठल्या संघाचे ते हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मॅच की अगली कहाणी सुनते स्वीट वॉइस ज्ञानेश्वर चिकने की जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाल. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पाहायचंय नवीन गोलंदाज जे के राईट आर्म ओव्हर द विकेट मुंडोरा एंड कडून गोलंदाजी करणार आहे. पहिला चेंडू नक्कीच हॉफस्टमच्या बाहेर होऊन खेळलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. नशीबवान ठरतोय फलंदाज कम नशिबी ठरतोय गोलंदाज. आपण चिकने बघितलं अप्पर कडच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज मुकेश मार्फत. मित्र कालचा जो दिवस होता निश्चित 1 मार्च 2003 या दिवशी पहिला अप्पर कटचा फटका खेळला होता सचिन तेंडुलकरने पाकिस्तान विरुद्ध. तब्बल 75 चेंडू मध्ये 98 धावांचा योगदान दिलं होतं आपल्या संघाला. दोन धावेने फक्त शतक खोकलं होतं सचिन तेंडुलकरचं. मात्र त्या खेळी नंतर पाकिस्तानचा जो भीती होती इंडियन क्रिकेटरच्या मध्ये ती मात्र काढून टाकली होती. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला पाहायचं. चेंडू खाली कुठलाही क्षेत्र रक्षक नाहीये. वन बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गेला होता जज करता आला नव्हता चेंडूला. परिणाम स्वरूप धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या वेगाने वाढवते 27 लॉस फॉर द वन विकेट्स. 40 या लक्ष्याचा फाटला करताना आपण पाहतोय जय हनुमान टेंभोली या संघाला. मात्र चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. एष्टी रक्षक सुरक्षपणे एष्टी रक्षण करतोय निर्धाव चेंडू. कश्मकश वाढलेले 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत 13. अजूनही सामन्याचं चित्र क्लिअर नाहीये. जेके रिव्हर्स स्वीप सक्सेस. डीप पॉइंट सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. मात्र सीमारेषेवरून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते एक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा पूर्ण. आज ग्राउंड लेवलचं क्षेत्ररक्षण जे समाज तुम्हाला ते थोडस या ठिकाणी खराब होताना आपण जैन देवरुंग संघाचं पाहतोय. क्रिकेटमध्ये 3 क्षेत्र तुमचे आवश्यक असणं आणि त्यांना महत्वाचे असतात. त्यामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण तुमची फलंदाजी आणि तुमची गोलंदाजी.
आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य योगेश भोईर या स्पर्धेचे सर्वेसर्व. यावेळी मोठा फटका, नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट सीमारेषा क्लिअर. दडपण जे होतं, या सामन्याचं दडपण होतं, ते मात्र झुगारून लावलेले विरेशने. निश्चित आपण पाहतोय समीकरण सोपं गेलेलं आहे, आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. हिरानंदिनी कॉम्प्लेक्स नक्कीच, मात्र या मैदानाच्या आजूबाजूला जो परिसर आहे, निसर्गरम्य परिसर आहे, आणि हे मात्र आपण पाहतोय नक्कीच या खाडीच्या त्या बाजूचं हे दृश्य आपण पाहतोय. आणि या गगनचुंबी इमारतीप्रमाणे ग्राफ वाढलेला आहे. चेंडूला व्यवस्थित खेळता आला नव्हता, पॉइंट वर चेंडू जातोय, मात्र लेगबायच्या रूपाने एका धावीची भर. समीकरण सुभाष तुम्हाला सोपं झालेलं आहे, कारण 40 धावा करायच्या होत्या, आतापर्यंत 37 धावापर्यंत पोहोचलेलं आहे जय हनुमान टेंभवली हा संघ. निश्चित सामना सुरू होणार, आम्ही म्हटलं तर एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर, अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु असतोय. आणि एक्सपिरियन्स कंपेनर निचा मुकेश नांदूरकर यांनी ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे, ला जॉब फलंदाजी, क्रिकेट ला जॉब आपण पाहतोय. शेलुमात वल अँड मराठा पंजाब आणि ला जॉब वा क्रिकेटमध्ये ला जॉब फलंदाजी करताना मुकेश नांदूरकर. आपण पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता, मिथ स्पोर्ट्सचे कर्ताधर्ता दिनेश चौधरी. दिनेश चौधरी आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वेलकम दिनेशजी चौधरी साहेब, या क्रीडा नगरीमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत, मात्र आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे प्लीज. विहान मित कुमार सर्वासर्व दिनेश चौधरी सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमायचा. आपला खासदार चषक 2017 मध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य योगेश भोईर साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे. टीव्ही प्रेक्षक, मात्र आपण आपली जागा सोडायची नाही, पुढील सामना आपण पाहणार आहोत शेळुमाता वर्ल्ड आणि एनआर बोरपाडा, बिग मॅच. एनआर बोरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि शेळुमाता वर्ल्ड संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. सहा चेंडू आणि केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. दबाव वाढवण्यासाठी आपण पाहतोय सिमी मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहे. फॉरवर्ड ऑफ मिड विकेट पाहू शकतोय, पहिली स्लिप ही पाहू शकतो. यावेळी तर पहिल्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, आणि याच बरोबर विजय संपादन करतोय जय हनुमान टेंभवली संघ, आणि या स्पर्धे बाहेर जय हिंद देवरुंग संघ.